प्रॅक्टिशनरच्या ॲडव्होकेटान सांगलंय एक टाइम मागला रिस्पॉन्डंट ॲडव्होकेट चली येले चली येले ते पास गेले आमच्या वळखाच्या पण मात्र टाइम बंद करता तो मिळतो आज हियरिंग असले सुदीन ढवळीकरचे पेटिशनचे किती झाले सुदीन ढवळीकरां जे डिस्करंट पेटिशन स्पीकर फुडें घातलेले आसा त्याच प्रमाणे तेणें रिजेंडर हें केलां सबमीट केलां हें मेळचें म्हणून रिलीफ मेळचें म्हणून की दोनी जे हें आसात जे कोण फुटोन गेले एम जी पार्टींतल्यान तांकां वोटिंगांक रिस्ट्रेन करचें म्हणून दिवचें नाशें म्हणून पूण आयजे पयली हियरींग आसल्या कारणान रिस्पोंडंटाक रिस्पोंडंट टायम मागलो कळ्ळें तुका न्ही मेन पेटिशन जें आसा तें तेंच्यानी मागलें की आपल्या 4 आठवडे मुदत दिवची म्हणून कळ्ळें त्यामुळे तेंकां मुदत दिली आनी जेणे मागला की रिलीफ मागलेली तेंच्यानी आनीक हें केल्लें फायल केलो रिजेंडर की ह्या दोनी जे आसात ते फुटोन गेले तेंकां हें करचें वोटींग रायट बी दिवचो न्ही अशें म्हणून त्या बद्दल रिस्पोंडंटाच्या ॲडवोकेटान एक 1 आठवड्याची मुदत मागल्या रिप्लाय फायल करपाक ती पण ताका दिल्या आनी ताका आमचे पेटिशनचे जे ॲडवोकेट आसले तेणें मान्यता दिल्या नो प्रॉब्लम म्हणून अशें म्हणून अजून डेट रिप्लाय दिवन ताका डेट मेळटली तेंकां रिप्लाय येल्या उपरांत एक विकान रिप्लाय येल्या उपरांत ताका डेट मेळटली हय आर्ग्युमेंट काय जावं ना फक्त डेट हय रिप्लाय येवंक ना आर्ग्युमेंट रिप्लाय येवना अजून न्ही रिप्लाय तुम्ही आर्ग्युमेंट सुरू जातले अशें जालें काढलं